पंढरपूरच्या आषाढी वारीत चालण्यासाठी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे येण्याची शक्यता आहे. मात्र त्यांच्या वारीत पायी चालण्यावरून राज्यात राजकारण तापलंय. माढा लोकसभेचे माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी राहुल गांधी यांच्या वारीत चालण्यावर टीका केली आहे. राहुल गांधी यांनी आषाढी पालखी सोहळ्यात कॅटवॉक करायला येऊ नये. कोणत्याही राजकीय पक्षाने या भोळ्या भाबड्या वारकरी संप्रदायाचा राजकीय फायदा उठवण्याचा प्रयत्न करू नये. आजवर राहुल गांधी यांना कधी विठ्ठल अथवा पालखी आठवली नाही. मात्र आता निवडणुकीच्या तोंडावर राजकीय फायदा घेण्यासाठी येण्याच्या चर्चा सुरू केल्या आहेत. त्याचा आम्ही निषेध करतो अशा पद्धतीचं वक्तव्य रणजितसिंह निंबाळकर यांनी केलंय. मात्र यालाच माढा लोकसभेचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी प्रत्युत्तर दिलंय. व कोणताही देशातला एखादा नेता जर आषाढी वारीत सहभागी होत असेल तर त्याचं आपण स्वागत केलं पाहिजे. तो नेता कोणत्याही पक्षाचा असो, त्याचा पक्ष न पाहता आपली वारीची परंपरा देशपातळीवर जातीये म्हणून आपण इथं येणाऱ्या अतिथीचं स्वागत केलं पाहिजे. उगीच विरोधी पक्षाने जळफळाट करून घेऊ नये अशा पद्धतीची टीका त्यांनी रणजितसिंह निंबाळकर यांच्यावर केलीये. पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली मी प्रणितताई बाळामामा मेत्रे आणि संजय दिना पाटील आम्ही राहुल गांधींना भेटलो. साहेबांनी वारीचं महत्त्व राहुल गांधींना पटवून सांगितलं आणि परंपरा सांगितली आणि आम्ही सर्वांनी त्यांना साहेबांच्या नेतृत्वाखाली विनंती केली की शक्य असेल तर तुम्ही ह्या वारीला भेट द्यावी. तर त्यांनी ते बघून कळवतो सांगितले, कारण का त्यांची पूर्वीचं काही शेड्यूल ठरलेलं आहे, शक्य झालं तर नक्कीच येतो असं त्यांनी सांगितलेलं आहे. या संदर्भातच आज जे माढ्याचे माजी खासदार आहेत रणजित निंबाळकर, त्यांनी राहुल गांधींच्या वारीत येण्याला त्या ठिकाणी विरोध केला आहे. भाजप त्याला विरोध करेल, आत्ता त्या ठिकाणी राजकारणासाठी वारी आठवतात की अशा पद्धतीचं वक्तव्य केलं. कसं आहे, वारीत अनेक लोक आलेले आहेत आणि माझं तर मत वेगळं असं आहे की वारी ही सर्व जाती धर्मांची आणि पांडुरंगाला सगळेच येतात. राहुल गांधी आले म्हणून एवढं त्यात राजकारण आणण्याची गरज नाही. ह्याच्यापूर्वी अनेक पक्षाचे लोक आलेले आहेत. उलट तर माझं तर मत आहे NDA असो किंवा इंडियाचे इतर राज्यातले नेते मंडळी असो, यांनी आलं पाहिजे, आपली महाराष्ट्राची परंपरा बघितली पाहिजे आणि आपण त्यांचं स्वागत केलं पाहिजे. उगाच असं टीका करणं आणि जळफळाट करणं याचा अर्थ नाही आहे. उलट आपली परंपरा ही देशाला जगाला कशी सांगता येईल आणि दाखवता येईल हे जर आपण प्रयत्न केला पाहिजे. उलट आपल्या ह्या गोष्टीचं मार्केटिंग केलं पाहिजे, तिथे उलट आपण आपलं निगेटिव्ह मार्केटिंग चालू आहे, ही चुकीची पद्धत आहे. येणाऱ्या अतिथीचं आपण स्वागतच केलं पाहिजे, मग त्यात भेदभाव केला नाही पाहिजे. पांडुरंगाने कधी भेदभाव केला नाही, जेवढे संत होऊन गेले त्यांनी कधी भेदभाव केला नाही. ह्या लोकांनी भेदभाव करणं पाहिजे, यांची विचारसरणी काय आहे ती या माध्यमातून दिसून येईल.